कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी बस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेले नवजीवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल भाडे तत्वावर किंवा पार्टनरशिप मध्ये चालविण्यास देणे आहे। 2000 स्क्वेअर फूट मध्ये असलेल्या या हॉस्पिटल मध्ये 26 बेडची मान्यता असून सुसज्ज ऑपरेशन थिएटर, ऑक्सिजन लाईन अशा विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत। सोबतच क्लिनिकल लॅबोरेटरी आणि मेडिकल शॉप देखील अटॅच आहे। तसेच सर्व प्रकारचे परवाने देखील उपलब्ध आहेत। त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा। आमचा पत्ता नवजीवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मेन रोड, खंदक नाला, कोपरगाव, जिल्हा अहमदनगर। संपर्क क्रमांक 98227 81 23 आणि 76 20 13 55 25। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे व वेळोवेळी शासनाकडून या महामार्गाच्या उद्घाटनाच्या तारखा जाहीर करून पुढे ढकलण्यात येत आहे। समृद्धी महामार्गाचे कोपरगाव तालुक्यात काम करणाऱ्या गायत्री कंपनीने ठेकेदार, सप्लायर आणि शेतकऱ्यांचे पैसे थकवले असून पुढील काम इतर कंपनीकडे सोपवले आहे। त्यामध्ये तब्बल 8 ते 10 कोटींची रक्कम गायत्री कंपनीने थकवली असून आम्हाला लवकरात लवकर पेमेंट मिळावे अशी मागणी करत ठेकेदार व सप्लायर्स यांनी आज मंगळवार दिनांक 26 एप्रिल रोजी तहसील कार्यालय येथे तहसीलदार विजय बोरुडे यांना निवेदन दिले आहे। गायत्रीकडून लवकरात लवकर पेमेंट मिळाले नाही तर समृद्धी महामार्गाचे काम बंद करून उपोषण करण्याचा इशारा ठेकेदार व सप्लायर्स यांनी दिला आहे। समृद्धी महामार्गासारखा मोठा प्रोजेक्ट असल्याने अनेक कंपन्या या ठिकाणाहून थकून निघून गेलेल्या आहे आणि गेल्या 8 महिन्यांपासून सब ठेकेदार व सप्लायर्सचे पैसेसुद्धा अदा केलेले नाही। अशा परिस्थितीत या ठेकेदारांनी काम बंद पाडले तर समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाला आणखी विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे शासनाने लवकरात लवकर लक्ष घालून या ठेकेदारांचे बिल अदा करण्याच्या गायत्री कंपनीला सूचना कराव्या अशी मागणी ठेकेदार व सप्लायर्सकडून होत आहे। आज चांदेकासर येथील समृद्धी महामार्गाचे जे ठेकेदार आहे गायत्री कन्स्ट्रक्शन याच्या मनमानी कारभारविरुद्ध सगळे आज इथं ज्यांचे ज्यांचे मशनरीज आहे जे स्थानिक इथले कॉन्ट्रॅक्टर आहे ते सगळ्यांनी आज त्यांचं काम बंद पाडून या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी व पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी सर्व ग्रामस्थ व ठेकेदार या ठिकाणी जमले आहे। तर बऱ्याच दिवसापासून गायत्री कंपनीच्या तक्रारी वारंवार येत आहे, त्यांना आम्ही पेमेंटसाठी वारंवार मागणी करत आहोत पण कायम उडवाउडीची उत्तरं देत आज करतो उद्या करतो म्हणत जवळपास 5-5, 6-7 महिन्याचे पेमेंट यांनी रखडवले आहे। साधारण स्थानिक लोकांचं जर धरलं तर 8 कोटी रुपयाचं बिल त्यांच्याकडे पेंडिंग आहे आणि आता त्यांनी काम पूर्णपणे जवळपास राज कन्स्ट्रक्शन या कंपनीला हँडओव्हर केलं आहे। तर आता बोलताना ते उडवडूची उत्तर असं देतात की तुम्ही राज कन्स्ट्रक्शनकडनं पैसे घ्या। आमचा आणि राजचा मुळात काही संबंध नव्हता, आम्ही साधनं सगळे गायत्री कंपनीकडे लावलेले होते त्यामुळं आमचे पैसे गायत्रीनेच द्यावे, अन्यथा आम्हाला उपोषण करून आम्ही तर आता गेट बंद केलं आहे पण भविष्यात जर त्यांनी पेमेंट केलं नाही आणि ते निघून जाण्याची भाषा करता तर आम्ही त्यांनी जे जे आम्ही मटेरियल टाकलेलं आहे रोडसाठी किंवा जे जे योगदान दिलेलं आहे आमच्या मशनरीने काही नाही केलं असेल आम्ही ते मटेरियल पुन्हा उकरून पुन्हा नेण्याची तयारीसुद्धा आमची सगळ्यांची आहे। कारण की आम्ही सगळ्यांनी हातावर प्रपंच असून सगळ्यांनी जसत्याचे क्षेत्र गेले कोणाचे काय गेले अशा स्वरूपात मशनरी घेऊन तिथं कामाला लावल्या जेणेकरून 2 पैसे आपली समृद्धी होईल। पण आता समृद्धीऐवजी अधोगतीकडे सगळे चाललेले आहे त्यामुळे आता आम्ही तहसीलदार साहेबांनाही निवेदन दिलं आहे आणि प्रांत साहेबांना आम्ही देत आहे। आता हे जे गायत्रीचं काम आहे आम्ही जे बंद केलं आहे त्यांचं जवळजवळ आमच्याकडं त्यांच्याकडं 6 महिन्याचं पेमेंट आहे। 6 महिन्याचं पेमेंट आमचं जवळजवळ होतं आहे 8 कोटी आणि त्याच्यानंतरचे परत आता 2 महिन्याचे बिल आहे ते तर अजून त्यांनी बनवलेच नाही, ते माझे साधारण 2-2.5 कोटी रुपये होत आहे असं आमचा 10-11 कोटीचा आकडा आहे। आम्ही हे काम तर आता सुद्धा भाऊच्या म्हणण्यानुसार सगळं बंद केलं आहे। काम बंद करून त्यांचं 2 क्रेशर आहे, एक राजंगाव आणि एक आनंदवाडी, हे पण आम्ही बंद केलं आहे। दोन्ही क्रेशरवरचं मटेरियल आम्ही राजवाल्यांना पण नाही नेऊन देणार आणि गायत्रीवाल्यांना पण नेऊन देणार कारण की जिथली जी खडी आहे ती खडी साधारण 8-9 कोटीची आहे। जरी यांनी पेमेंट नाही दिलं तर आमच्या सगळ्या व्हेंडरचं असं म्हणणं आहे की ती खडी तशीच राहिली पाहिजे। अजून एक मी असं सांगतो, जर यांनी कोणतीही ॲक्शन याच्यात प्रशासनाने घेतली नाही, कुणीच घेतली नाही, तर आम्ही केलेलं काम हे उकरून नेऊ। आमची जी माती टाकलेली ती सगळी आम्ही रोडची काढून घेऊ आणि रातचं पण काम बंद करू कारण की राज हे नंतर आलेली कंपनी, आम्हाला त्यांना काय बोलू शकत नाही का तुम्ही का नाही दिलं, पण आम्ही जे काम केलेलं ते आम्ही पूर्ण बंद करू। जो गव्हर्नमेंटचा अजेंडा आहे का समृद्धी महामार्ग हा साधारण त्यांना मे महिन्यात चालू करायचा 2 मेपर्यंत असं जर राहिलं तर तो 2 वर्ष काय 20 वर्ष पण चालू नाही होणार। हम सब लोगों की जो पेमेंट बाकी है इनकी साइड से इनकी ऑफिस पे हमने काफी राउंड मारे हैं मगर इतने राउंड मारने के बाद भी किसी ने हमको ये नहीं दिया कि हमारी पेमेंट कब मिलेगी। अब इनका जो प्लान है गायत्री प्रोजेक्ट्स का वो यही प्लान है कि हम लोग यहाँ से जितनी जल्दी हो सके उतनी जल्दी जो है हम लोग निकल जाएँ। इनका प्लान यही है कि हम लोग जो है NCLT में जाएँ और NCLT कोर्ट के थ्रू जो है ये पैसा लवें
वो आज दिन पे 10 दिन में 15 दिन में घुमा घुमा के जो है हम लोग को बताते जा रहे हैं पैसा देना है, पैसा देंगे, कब देंगे वो किसी को पता नहीं है। बहुत सारी कंपनियों ने पहले भी इस समृद्धि मार्ग में जो है ऐसा ही किया है, जैसे सद्भाव है वो भी चले गई, रिलायंस इंफ्रा है वो चले गई, आयरलैंड FS है वो चले गई, काफ़ी कंपनियां जो है ये समृद्धि मार्ग मार्ग से जा चुकी है। अभी इसका गायत्री का नंबर है, ये भी हमारे साथ ऐसे ही करेगी, हमको कोर्ट में भेज देगी, बाद में हम लोग हैदराबाद के कितने चक्कर मारेंगे। तो हमारी रिक्वेस्ट है समृद्धि महामार्ग से, MSRTC से, गायत्री से और जो भी कॉन्ट्रैक्टर है उनसे रिक्वेस्ट है जितनी जल्दी हो सके हमारी पेमेंट जो है रिलीज़ करवा दे। हम कोई भी कोर्ट में नहीं जाना चाहते, NCLT में नहीं जाना चाहते, बस प्यार मोहब्बत से जो हम लोग प्रोसेस कर रहे हैं एज अ प्रोफेशनल पर्सन, हम लोगों ने जो है लेटर सब जगह पे सबमिट किए हुए हैं, ये सारे के सारे लेटर्स जो हमने पुलिस स्टेशन में सब जगह पे जो है सबमिट कर चुके हैं, प्रोफेशनल तरीके से हम लोग रिक्वेस्ट कर रहे हैं कि हमारी पेमेंट जितनी जल्दी हो सके उतनी जल्दी आप दे दो कि हम दूसरा कोई स्टेप जो है ना उठा सके।